एवढ्या पावसामध्ये ना आरोही आता फर्स्ट टाइम अशी गाडी चालवणार आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हातीच्या ढगाला धडक दिली. या जगात तू सर्वात जास्त प्रेम करणार करते. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. आता मी उठलो वगैरे, आता मी वरती जातो, मस्त पैकी फ्रेश वगैरे होतो, दात वगैरे घासतो, त्याच्यानंतर काहीतरी नाश्ता करून घेतो. आणि आज मी लवकर उठलेलो आहे कारण आज आम्हाला रील साठी व्हिडिओ शूट वगैरे करायचं आहे. त्याच्यानंतर आरवीला गाडी शिकवायला आपण बाहेर पण घेऊन घेऊ. आणि आता माझी नजर इकडे पाठीमाग केली तर वरतून ते पावसाचं पाणी येत आहे ना, त्याच्यामुळे बघा ना, जे आम्ही कलर केला होता ना त्याची पापडी पापडी निघत चाललेली आहे. आरोही बघा ना कशी फोल्ड करून झोपली स्वतःला मस्त. उठ आरोही, उठ 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 उठ. हा स्वतः एक दिवस लवकर उठतो आणि तेव्हाच मला फक्त लवकर उठायचंय, उठ, फॅन बंद करतो, दरवाजा खडखड खडखड वाजवतो. मी हा जेव्हा झोपतो ना, मी काय विचार करते, माझा एवढेपर्यंत आहे ना, मी आलं तरी आराम करू देते. मी एकदम हळू जेवढं सामान लागतंय ना तेवढं बाहेर घेऊन जाते आणि दरवाजा लावून जाते. नाही बट आज तू लवकर उठ कारण मी लवकर उठलोय. उठ लवकर, लवकर उठो, लवकर आव. नेट बंद कर आधी. हो करतो. माझा एक मेन प्रॉब्लेम आहे माझ्याकडून, ना हे नळ आहे ना अशी नीट बंद होत नाही. पावसाळ्यात काय होऊन जात काय माहिती, वाकडे तिकडे केले की बंद होत. अरे आता पूर्ण फिरवलं तरी एकदम स्पीड मध्ये पाणी खाल्ले जातो. फायनली झाला बंद. अरे पडतोच हे जायरे भो, मेरे को नाही खेळणे का तेरे साथ. हा मुलगा कसा लवकर आला वरती आज. लवकर उठाय सवय लागली. पालगावला गेला त्याच्यामुळे लवकर उठाय सवय लागली वाटत. मी आता या ठिकाणी मस्तपैकी फ्रेश झालोय. आता आरोहीचं आवरायचं बाकी, त्याच्यानंतर आम्हाला रील साठी व्हिडिओ काढायचे. प्रवीणची पण या ठिकाणी मॉर्निंग झालेली. आज जरा तो लेट उठला आरामशीर, तो बहुतेक स्वप्नच होतं त्याच्या भावी गर्लफ्रेंडच्या, तर स्वप्न भंग झालं. चला आपण वरती जाऊ आणि तोपर्यंत काहीतरी नाश्ता वगैरे करून घेऊ. तर आज आहे ना मम्मीने नाश्त्याला ना आपे केले आणि सोबत आहे चटणी. आणि मम्मी आणि अमोल आहे ना आता टीव्ही बघत बसलेले, सिरियल कोणती तरी. तर गाइस या ठिकाणी आता आमच्या रील साठी व्हिडिओ शूट वगैरे चालू आहे. थोडाफार आता व्हिडिओ शूट वगैरे झालेला आहे पार्ट. अजून थोडे व्हिडिओ शूट करायचे, आता थोडे मध्ये ब्रेक घेतो म्हणजे थोडं माइंड फ्रेश होतं आणि व्हिडिओ करायला अजून जास्त मजा येते. शाळा शिकते का आता? वटी तर शिकली नाही, आता पेन घेऊन बसली. आता शूट वगैरे करून झालेलं आहे. आता मी आरोहीला गाडी शिकवायला घेऊन चाललोय प्लॉट कडे. आणि हर्षद पण आलाय, बट हर्षदला आहे ना ट्युशन आहे 3 वाजता. सो हर्षद यावेळेस येणार नाही, यावेळेस आरोही आणि मीच जाणार आहे. आणि मम्मी गेली आहे शॉपवर. खाली काय झालं काय माहिती, आरोहीली जोरात ओरडली. काय आलं? अरे खाली कस काय आली? मी किती घाबरलो वरती. ए चल डुबे, चल वरती वरती हो, चल चल वरती हो. मला वाटलं काय झालं इतकं जोरात ओरडले तुम्ही, मी पळतच आलो खाली. गेली उड्या मारत मारत वरती आणि ती अचानक खाली गेली होती ना, इतक्या जोरात ओरडले माझी डायरेक्ट हार्ट बीट फास्ट झाली. हर्षद पण ओरडला तेवढं. आता आहे ना मी हर्षदला एकदम प्रॉपर दरवाजा ते लवून घ्यायला लावलेले आहे कारण स्कूबी ना आज त्याच्या माग 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 पळत गेली. गाडी ना फक्त एवढ्या जागेतून काढायचं असलं जीवार येत. आणि हिचा ना काल विंडो वरच गेला नाही, तो खालीच राहिला. चल आरोही, हर्षद पण चालला वाटतं ट्युशनला. हर्षद तू ट्युशनला चालला का? हर्षद ट्युशनला चालला. सगळे लॉक लीट लावा बरं का, नाही तर स्कूबी बाहेर पळेल परत. बाय बाय. तुला कुठे सोडायचंय? मग सायकल घेऊन जात जा ना. सायकल घेऊन ये ना, तिथं मधी ना तो गेट एवढी साखे त्यामुळे तिथं नाही बसत. मग तुला सोडायला कोण येतं डेली? मी पैपी जातो इथं. कालपासूनच लावली वाटतं. हा म्हणजे तेच आम्ही नव्हतो ना तेव्हा पुण्याला गेलो तेव्हा लावली वाटतं. बाय बाय बाय. आणि काय भानगड काय माहिती, मी जसा घराच्या बाहेर पडतो की पाऊसच चालू होऊन जातो. खाणार बघ ना कसलं जोर चालू झालंय. काय 2 मिनिटात लगे पूर्ण रोड भरेल पाण्याने. मी आरोहीला म्हटलं एकदा गाडीतली हवा चेक करून घे कारण तिला गाडी शिकायची आहे ना, तर पुढे आम्ही जिकडे चाललोय ना तिकडे परत हवा टाकायला भेटणार नाही, तर हवा एकदा चेक करून घेऊ. ओके ना? या टायरात कमी वाटतं एक जरा. थांबी बघतो. तर एवढ्या पावसामध्ये ना आरोही आता फर्स्ट टाइम अशी गाडी चालवणार आहे. तर आरोही जास्त घाबरू वगैरे काही नको, एकदम रिलॅक्स गाडी चालव. वायपर वगैरे चालू करून द्यायचे गाडीचे, ते काचावरचं पाणी पुसत राहतं. लोड नाही घ्यायचं, जसं नॉर्मली तू रोडवर गाडी चालवते ना पावसात पण सेम तशी चालवायची. कळलं का? पण पावसात थोडस विजन कमी होतं ना. हा थोडं विजन कमी होतं कारण ते ग्लास चांगला पाहिजे. ही थोडी जुनी गाडी ना त्याच्यामुळे विजन थोडस कमजोर आहे. बट इट्स फाईन. ओके म्हणजे तुला दिसणं पुरतं ओके. आणि त्या आपण तिथे जाणार तिथे गाडीच नाही, काहीच नाही, तिथे माणसं पण नाही, टेन्शन नाही. कारण काही समोर बघा किती पाऊस वाढलेला, आता काहीच दिसत नाही समोरच, काहीच नाही डायरेक्ट. एक नंबर. अरे तुला गाडी चालवायची रोडच्या मध्ये चालवायची तिकडे.
काय दिसत नाही समोरच. तर आम्हाला मधल्या मध्ये पोझिशन चेंज करायची, म्हणजे आरू इकडे येणार आहे, मी तिकडे जाणार आहे, तर कसं करायचं? मी मागे जाते पहिले. हा तू मागे जा, मागे इकडे जा. हा चप्पल काढून टाक, मी पण काढून टाकतो. नाही नाही मी राहू देतो, कारण मला उतरायचं काम पडलं परत. तर आता मी इकडून जातो. अरे अरे वायर बियर पायात घुसला होता माझ्या पार. शबाश, तू माझ्या बाबी इधर हळूहळू चालो. गणपती बाप्पा मोर्या. ची नाही, एवढा पाऊसात गेलाय ते वायपर सरळ करायला, ते कस काय वाकडे झालं काय माहिती. आय थिंक ते उलट बसवलेलं आहे काय माहिती. करून पाहतोय, चालू करू का? गाडीच बंद आहे, कस काय चालू आहे. 2 मिनिटात ओलो ही बाहेर. हा मग तू तू बघ ना किती ओला झाला. मग पाऊस खूप जोरदार आहे. मी तो भूल गई. फर्स्ट हँडब्रेक खाली, वायपर चालू ठेव ना. आता चांगलं झालं बघ जरा वायपर है ना. स्टेअरिंग तू फुल गोल फिरवलंय. जाऊ दे हळूहळू. कमी झाला पाऊस, वाचली तू. मी चालवायला घेतली, पाऊस बंद झाला. भीती वाटते का? आणि आज आरोईला मी एवढ्या पावसामध्ये गाडी शिकवायला घेऊन आलोय, आणि ती चांगली चालवून पण घेते. समोर गाडी वगैरे लक्ष ठेव बर का, टू व्हीलर वगैरे तिकडे. तू मला फक्त सांगते काय. हा 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 तू चल, तू चल, चालती तू बरोबर. मी इकडचा काच खाली करून घेतो. थोडा ओला झालो तर झालो. नाही आता पाऊस बंद. थांबलाय थांबलाय पाऊस. आज 2 मिनिटात माग पण थांबला असता पाऊस तर बरं नसतो झालो का. मी ओलो आहे तो वाचलो असतो. चल भरपूर गॅप असतो आरोई इकडे, जास्त तिकडून पण नाही घ्यायची गाडी, जास्त रिस्क नाही घ्यायची. एक वेळेस थांबून घ्यायचं वाटलं असतं. ही गाडी आता मध्येच आहे. उसको बाजू करना पडेंगा उधर जाके. आरोईला आहे ना आज समोर भरपूर अडथळे, तर त्या अडथळे पार करत करत तिला गाडी चालवायची. चालो बस ना. नाही मी सांगतो तुला. सांगशील? हा नक्की. नको जाऊ दे बसतो. बरं देख ना जाळीवर गेली वगैरे. तर जाणार तर नाही एवढ्या. झालं झालं, पहिला अडथळा तर पार झालेला आहे. चल ना सरळ. सरळ वळत नाही येणार ना. मग मग तुला अशी गोल 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 वळवता येईल का? चल ना समोरून थोडं असं रिव्हर्स वगैरे घ्यायचं पण शिक. आता मोकळं येतं, नुसतं गोल 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 फिरून तर गाडी शिकणार आहे काय. गिअर पण चेंज करून बघ, थोडी स्पीड वाढवून सेकंड वर वगैरे. जास्त डिस्टन्स नाही बरं का, डिस्टन्स पण बघ किती आहे. चला आता थोडस ना आरोईला पण बघू कशी गाडी जमती कशी नाही, कारण मी जर मध्ये बसलो ना ती मग माझ्या भरोश्यावरच राहते. थोडं इकडे घे गाडी अशी. चला थोडं थोडं आरोईला आता जमायला लागलेलं आहे, तिने गाडी प्रॉपरली रिव्हर्स पण करून दाखवली. आता चलो सामने चलो. व्हेरी गुड. तिकडे 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 तिकडे. पूर्ण तिकडे करायचं, पूर्ण तिकडे. हळूहळू जाऊ दे, समोर दगड वगैरे पण आहे, त्याची पण काळजी घे. तू सांगितलं नाही म्हणे, तिने डायरेक्ट मातीच्या ढेकळाला धडक दिली. बस तिकड. किती मोठा रोड आहे आरोई हा. मी गाडीची साईजचा जर रोड असता तरी वळून घेतली असती. तू एकदम आल्लाद वळव. आणि इकडे ना जरा गाड्या वगैरे उभ्या होत्या ना, त्याच्यामुळे आरोईला गाडी जमत नव्हती. तर कुठेतरी दुसरीकडे जाऊ जिथं मोकळं असेल. आरोईला आहे ना आपल्या इकडच्या प्लॉटवर घेऊन आलोय, कारण इथे ना जरा मोकळी जागा वगैरे. तर आरोईच्या भरोश्यावर मी आता गाडी सोपवून दिली आहे. मी आता इथून फक्त गंमत बघणार आहे की ती गाडी कशी चालवते. ऑल द बेस्ट. एकटी चालवू मी? हा मग 10,000 चालवत असते गाडी. जेव्हा प्लॉट घेतला होता ना तेव्हा इथं रोडचं काम चालू होतं. बरं झालं इथं थोडा रोड झालाय ना, त्याच्यामुळे एकदम गाडी वगैरे चालवायला पण आरोईला मजा येईल आणि सोपी जाईल. बघू आता तिला चालू करता येते का. तिने चालू तर केली, पुढे जाते का बघू. गेली हो. चलो ऑल द बेस्ट. इथं काहीतरी गरमागरम खायला घेऊन यायला पाहिजे होतं. मी मस्त इथं बसून खाल्लं पण असतं. आणि बरं झालं पाऊस पण थांबला, जेणेकरून मला गाडीच्या बाहेर येता आलं, नाही तर गाडीतच बसून राहावं लागलं असतं आरोई सोबत. तर ते बघा आरोई गाडी कुठे घेऊन गेली, बापरे एवढं दूर घेऊन गेली. बघू आता तिकडे टर्न वगैरे मारता येतो का. आणि ना ती गाडी चालवायला थोडं थोडं घाबरती ना, त्याच्यामुळे हळूहळू गाडी चालवतीये. आणि आरोई कडून आहे ना घडी घडी गाडीच बंद पडून चालली आहे. तर चला मी या झाडाखाली जाऊन बसतो, कारण थोडा थोडा आहे ना पाऊस पण चालू झालेला आहे. चिखलात माझे बुटाना भरावं फक्त. तर आरोईला थोडी हिंमत आली आता, तर ती म्हणते मी थोडं पुढे जाते. तर जाऊ देऊ तिला पण नीट आहे बरं का. तर मला ना इकडे एक प्लेस माहितीये, तिथं लय मोकळा रोड आहे. मला जस्ट आता माइंड मध्ये आलं, तसं मी आता आरोईला तिकडेच घेऊन चालतो. तिचं म्हणणं आहे तिला पुढं पण गाडी घ्यायची. घे मग पुढं.
पण रोडला मी घेतो. तर आरवी आता फर्स्ट गिअर वरन सेकंड गिअर वरती गेली आहे, हळूहळू तिला थर्ड फोर्थ सगळे शिकू. बस इथं अलीकडेच थांबव, तिथून मी गाडी घेतो. तर आरवीने काय केलं माहिती का, गाडी ना थोडीशी स्पीड मध्ये होती आणि सेकंडचा अचानक फर्स्ट गिअर केला. तिला वाटलं की थांबवायची म्हणजे डायरेक्ट गिअर चालू मध्ये चेंज करावा लागतो, तर तसं नाही. आधी गाडीची स्पीड कमी करायची, मग गिअर हळूहळू सेकंड मग फर्स्ट असा आणायचा. तर आरोईला ना मी आता एका मोकळ्या प्लेस वर घेऊन आलो. इकडं भरपूर मोठा मोकळा रोड आहे. आता तुला चालवायची तेवढी मनमर्जीने गाडी चालव. मी एकदा पुसून घेतो गाडी जेणेकरून आहे ना काच मधून तिला व्हिजन क्लिअर होईल. तर मी पाठीमागे येऊन बसलोय आणि मला ना इथे एक कॅब भेटलेली आहे. मस्त वाटते रे कॅब. जमताय जमताय, चलो 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 चलो. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. अगं जरा रिलॅक्स वाटतंय आता. हा हा हा, अरे जर गाडी शिकली तर बरं होईल. थोडं मला असं मागं पण बसता येईल, एन्जॉय पण करता येईल ट्रिप. नाही तर माझी ट्रिप तर अख्खी ते गाडी चालवण्यामध्येच जाते. आणि इथं तर रोडच्या मध्येच रुईचे झाड उगलेले हे बघा, रोडच्या मध्येच डायरेक्ट. हे रोडच्या मध्ये गवत पण आहे इथं पुढे. तर इकडे कशाला टाकली मग तू? माझं लक्षच नाही. अरे आता तिसऱ्या गिअर वर गाडी चालवतीये. वाव. सेकंड गिअर टाक. रेस झटकन बसला पाहिजे गाडीचा, एकदम स्मूथ क्लच सोडायचा. थर्ड गाडीवरचा कंट्रोल पण नाही सुटला पाहिजे, जास्त गिअरकडे बघायचं पण नाही. तर आरोईने इकडे आता खूप वेळपर्यंत गाडी चालवली, आता फायनली आम्ही चाललोय घरी. आणि आता रोड पर्यंत आरोईला गाडी घेऊ देऊ आणि तिथून गाडी मी घेणार आहे. तर गाईज फायनली आता आम्ही आलो आहे घरी आणि तेवढ्या त्यांना हर्षद पण आला. हर्षद बघ, आपण सोबतच बाहेर गेलो होतो, सोबतच घरी आलो सगळे. आणि चिखल बघा किती झालाय, त्याच्यामुळे मी गाडी पुढेच नाही लावली, गाडी इथंच लावून दिली. पण पाणी आलंय कारण कोणीतरी वरचा डोर उघडा ठेवला, त्याच्यामुळे बघा ना इथं पण पाणी आलंय, इथून पाणी पडतंय डायरेक्ट. आज मी तुला एवढी गाडी शिकवली, त्याच्या बदल्यात ना माझ्यासाठी भजे कर गरमा गरम मस्त पैकी कांदा भजी. हे नाही बोर होतंय मला, मी खाली थोडा फोन पण चार्जिंग करतो, थोडा आराम पण करतो. बाय बाय डुबई. आणि आरोईनी हे पझल कम्प्लीट केलंय. वाव. तर वरती ना आरोई मस्त पैकी गरमा गरम भजे करते आणि भजे व्हायला थोडा वेळ लागेल, तोपर्यंत खाली आलोय मी मस्त पैकी आराम करतो. तर गाईज मी आता वरती आलोय ना, तर हे बघा आरोईनी मस्त पैकी या ठिकाणी कांदा भजे केलेले. सोबतच हर्षदला ना आम्ही टोमॅटो सॉस आणायला पाठवलं होतं. हर्षद टोमॅटो सॉस पण घेऊन आलेला आहे. पप्पा पण आता दुकानातून घरी आलेले आणि मम्मी पण. आणि भजे आहे ना सॉस सोबत इतके भारी लागतंय. वाव. तर गाईज खूप दिवस झाला आम्ही असं फॅमिली सोबत पिक्चर नाही बघितला. तर आरोईने मला मस्त पैकी आयडिया दिली की लॅपटॉप घेऊन जाऊ आणि वरती ना आपल्या मोठ्या टीव्हीला कनेक्ट करू आणि लॅपटॉप वर मस्त पैकी सुपर 30 पिक्चर बघू. चला. तर आता आहे ना आम्ही कनेक्ट करतोय आणि आम्हाला ना ही केबल सापडत नव्हती, पण नशिबाने ती तिथं सापडली आहे. टीव्हीचा रिमोट पण लागेल. टीव्हीचा रिमोट कुठे आहे टीव्ही? हर्षदला माहिती असू शकत. होत का कनेक्ट? झालं कनेक्ट टीव्हीचा रिमोट? मी आता दिलं. झालं ना आलो. मग तुला काय लागतंय आता आवाज का? सुपर 30 पिक्चर लावला आम्ही, तू पाहिलाय ना लागलेला आहे. चलो आता पिक्चर एन्जॉय करू शकतो. पिक्चर वगैरे फिनिश झालेला आहे आणि आम्ही सगळ्यांनी पिक्चर बघितला आणि पिक्चर खूप जास्त भारी होता. हर्षदने पण एन्जॉय केला पिक्चर. आणि हर्षद ना पिक्चर बघण्यासाठी अर्ध्या याच्यातून उठला, म्हणजे झोपला होता अर्धा असा आणि अर्धे डोळे उघडे होते, अर्धा अर्धा पिक्चर बघितलंय. आता कळेल की काय पिक्चर का अर्धा अर्धा दिसलाय सगळा? एवढं दिसलाय मला. तर हर्षदने सुरुवात बघितली थोडीफार आणि एंड बघितला. आता मधली स्टोरी ना तो मनाने जोडल काहीतरी. तू टाकतोय वाटत लय लाड चालली पप्पाचे स्कूबीचे. लय लाड करून राहिले पप्पाचे स्कूबीचे. गुड नाईट. चलो आपण लॅपटॉप लिहिलो नीचे. मला एक प्रश्नाचं उत्तर दे, तू माझे टी शर्ट युज करायचं कधी सोडणार आहे? कधीच नाही. माझे टी शर्ट आरो युज करते ना, मला ते बिलकुल गोष्ट आवडत नाही. काय युज करते का ते अनहायजेनिक असते, याच्या टी शर्ट वगैरे युज करणार. तुला डिस्काउंट 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 करते. आणि काही उद्या सुद्धा आपण आरोईला तिकडे घेऊन जाऊ आणि गाडी शिकू. आर यू एक्साइटेड? यस. आता हळूहळू फटाफट. आमचा जो सर आहे ना तो एवढा डेंजर आहे ना, एवढा डेंजर आहे ना लाईक. म्हणजे मी तिला इतकं ओरडतो वगैरे ना, बट त्याने करून ती थोडी गाडी लवकर शिकल मला हेच वाटतं. त्यानेकडून काय होतं माहिती? त्यानेकडून जेणेकरून काय होतं माहिती का? माझा ना कंट्रोलच सुटून जातो. एकट्या एक्सेलेटरवर जोरात पाय पडतो, नाही तर मग मी कोणता ब्रेक टाक ब्रेक मारू की एक्सेलेटर मारू काय करू, म्हणजे काय सुधरत नाही. पण मला खूप मजा येत होती कारण मी ना बाजूला बसलेलो होतो गाडीच्या आणि नेहमी मला गाडी चालवावी लागते, बट जर आज बाजूला बसलो होतो तर रिलॅक्स एन्जॉय केला ना. मस्त एन्जॉय केला मी, मस्त एन्जॉय केला. आरोही जर लवकर गाडी चालवायला शिकली ना तर एखादी दबडी दुबडी गाडी तिच्यासाठी पण घेऊ आणि मग मी बाजूला बसत देईल. काही नवीन गाडी ला ना तुला हात पण लावू देणार नाही. मी मस्त राजासारखी साईडला बस राणीसारखी तरी राणीसारख्या साईडला बसेल. तुला एक प्रश्न विचारू का? आता राजा राणीची गोष्ट झाली तर या जगात तू सर्वात जास्त प्रेम कोणावर करते? विचार करून सांग.
विचार करून लाइफ पार्टनर वरच करत राहतो प्रेम. मग तुझा कोणी लाइफ पार्टनर? तू कोणावर प्रेम करती? क्लिअर क्लिअर सांग, या जगात तू सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करती? या जगात पूर्ण अख्ख्या ब्रह्मांडात तू सगळ्यात जास्त प्रेम दुसऱ्यावर नाही करणार ना. हा मग नाव घे की मी हे ऐकून माझ्या मनाला जर बरं वाटलं मग मी तुला उद्या पण गाडी चालवायला घेऊन देते. नाही ते मी तिथे गेल्यावर ठरव. चला त्याचबरोबर वेळ झाली आहे ब्लॉग या ठिकाणी एंड करायची, कारण मला लवकर ब्लॉग एंड करायचा आहे. लवकर एडिट कर जेणेकरून मी लवकर झोपेल आणि सकाळी लवकर उठेल. तर कसं वाटलं तुम्हाला असा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. आणि ब्लॉग साठी आम्ही काय काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव यू अँड टेक केअर.